विनंती केला जातोय. मी नरेश दादा म्हात्रे यांना विनंती असेल की आमच्या या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पंचांचा देखील सन्मान, विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच आता त्यांना सुद्धा रिलीवर पंच म्हणून नरेंद्र पाटील सर आणि अनिरुद्ध सोनावळे सर हे दोन मान्यवर पंच आपण मैदानावरती पाहतोय. शंकर पारंगे आणि नितीन पारंगे ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मेन अंपायर नरेंद्र पाटील सर यांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात गोलंदाजीसाठी. गोलंदाज श्रीदत्त बाताने या टीमकडून टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय प्रवीण भोईर मारा करेल कॉमेंट्री बॉक्स यांकडून. इथे लोअर फुलटॉस होता, ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती आले. सागर त्या ठिकाणी होते, एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज शंकर पारंगे. चांगली मॅच होईल अपेक्षा उपस्थित क्रीडा रसिकांचं. मी या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2023 मध्ये मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. हा चेंडू यावेळेस फुलटॉस होता, सरळ बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पण त्यांना चकवून चेंडू सीमा पार फरार. चार धावांकरिता येतोय हा चौकार. नववा फलंदाज जो चौकारनं आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय नितीन पारंगे. या अगोदर 8 फलंदाजांनी चौकारनं खातं उघडलं होतं. मयूर पाटील सर नारपोलीचे फार चांगले गुणलेखक आणि त्यांच्या माध्यमातून योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नक्कीच याच ठिकाणी आपण पाहतोय योगेश दादा मस्कर त्यांच्या समवेत प्रकाश दादा पाटील, वासुशेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत करतोय. नारपोली संघ यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल. मनोहर मालकर यांनी मला वाटतं तो संघ पुरस्कृत केलाय. स्वर्गीय भानुदास माळकर यांच्या नावानं नारपोली संघाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळेल. इथे चांगला कमबॅक करतोय गोलंदाज प्रवीण भोईर. फुलटॉसवरती चौकार काढला, तदनंतर या चेंडूला अचूक टप्प्यावरती लँड केलं, उचली दिली. चेंडू मात्र जातोय निर्धाव, राईट आर्म ओवर द विकेट. प्रवीणचा चेंडू वेगवान होता, अपील केली जाते, एष्ट्यांच्या मधोमध सापडतोय फलंदाज नितीन पारंगे आणि पंचांनी बोट उंचावलंय. पहिला धक्का आरसीसी रीस या टीमला. केली होती नितीन पारंगेनं असं वाटलं होतं, चौकार लगवली या मॅच मध्ये चांगली कामगिरी तो करेल. तदनंतर निर्धाव चेंडू आला आणि पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू टाकला गेला तो गोलंदाज प्रवीण भोईर या गोलंदाजाकडून. पायचित पकडलं, एष्ट्यांच्या मधोमध सापडला आणि माघारी परतावं लागलं नितीन पारंगे. वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती नितीन पारंगे या फलंदाजाला. नवीन फलंदाज डावकुरे, आताचा एक शैलीदार आणि विस्फोटक फलंदाज गणेश पारंगे त्यांच्या नंबर 3 वरती. पहिला षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 4 चेंडू संपन्न झालेत, एक सिंगल, एक चौकार, एक विकेट, एक निर्धाव चेंडू येताना आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती एक फलंदाज गमावलाय. आरसीसी रीस आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त भातान असा हा सामना आपण पाहतोय. खरं तर तिसऱ्या गटातील हा दुसरा सामना, या अगोदरचा सामना जिंकलाय सांभारली टीमनं. धीम्या गतीचा चेंडू फसवला होते, इथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. हा झेल कॅरी केला जाईल, लगातार दुसरी विकेट त्या ठिकाणी गमावली जाते. क्षेत्ररक्षक महेश त्या ठिकाणी होते, त्यांनी कोणतीच चूक त्या ठिकाणी केली नाही आणि हा सहज आणि सोपा झेल मात्र कॅरी केला जातो. अजून एक धक्का रीस टीमला. प्रवीण भोई आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. अगोदरचे 2 चेंडू इतक्या भन्नाट वेगानं टाकले होते की फलंदाजांकडे टायमिंग नव्हतं, बॅट आणि चेंडूचा संपर्क करणं त्यांना कठीण झालं.
त्यामध्ये नितीन पारंग्या फलंदाज पायचीत पकडला गेला, पण या चेंडूवरती गती परिवर्तन होताना आपण पाहिलं, धीम्या गतीचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडं का होईना बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरतो. असं वाटलं होतं गती कमी आक्रमण केलं जाईल, पण मिस टाईम स्ट्रोक आणि त्या कारणास्तव लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट गमावली जाते गणेश पारंगे या फलंदाजाकडून. आणि हॅट्रिक असेल गोलंदाज प्रवीण भोईर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घरत. या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक, गोलंदाज तयार आहे, राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, बन्नाट वेग पाहायला मिळतोय. तेज तरार गोलंदाजी, मिश्रित गोलंदाजी केली पूर्णपणे या षटकामध्ये प्रवीण भोईर या गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती 5 धावा खर्च करतोय प्रवीण भोईर. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या, 2-5 अशा स्थितीमध्ये टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करताना स्वतःला बघतोय आरसीसी रिसा संघ. पण होत आहेत बघा, दिडी दर्शन दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मोहन सेठ लबडे साहेब या ठिकाणी या शुभ प्रसंगी या व्यासपीठावर त्यांचं शुभ आगमन झालंय. आणि खऱ्या तर आपण वाटतंय खूप साऱ्या कठीण परिस्थिती होती, आपण पाहिलं असेल खानावळे ग्रामपंचायतीची आणि दादांचा, खऱ्या तर आपण तो पाहिलं असेल ज्या वेळेस मास्टर माइंड आणि सर्वांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल जो काय चित्र त्यांनी बदलला गेला. आणि ग्रामपंचायत आपण ज्या पाहिलं असेल अशक्य होत्या त्याची गोष्टी शक्य करून दाखवल्या त्या आदरणीय मोहन सेठ लबडे या व्यासपीठावरती आगमन आहे त्यांचा. नक्कीच त्यांचं सरपंच ट्रॉफीमध्ये मनापासून स्वागत असेल. दुसरं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अलंकार भोईर. कॉमेंट्री बॉक्स यांकडून तो मारा करेल. उजव्या हाताचा हा गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फटका पसला हवेमध्ये, शंकर पारंगे आता मी तर म्हणेन त्यासाठी धोका संभवत होता, पण इथे हा झेल सुटला जातोय. स्वतः गोलंदाजानं स्वतःवरती विश्वास दाखवला पण त्यामध्ये नाकाम ठरतोय तो गोलंदाज अलंकार भोईर. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. 7 धावा धावफळके अंकित लागले. तत्पूर्वी आपण स्वागत समारंभ करूया. या ठिकाणी सुरेश बळीराम पारिंगे आमचे भाऊजी आमचे सोयरे, आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी सुरेश दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आणि दुसरी सत्कार मूर्ती आमची असतील राजेशदादा पारंगे. राजेशदादा आपणास देखील विनंती आहे की आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. यानंतरचा सामना असेल स्वर्गीय भानुदास स्मृती नारपोली आणि श्लोक 11 गावदेवी कळवे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यावं. मनोहरदादा मालकर जे पुरस्कर्ते नारपोली टीमचे, त्यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज तयार आहे. बघा आमचे युवा समालोचक आपण पाहतो नवोदित शुभम म्हात्रे आमचे वयाचे समालोचक, ते देखील ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि तसे दादा पाटील तुम्हाला त्याच्या वाढदिवसा शुभेच्छा आल्या, त्या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. शुभम आमच्या तुमच्या शुभेच्छा आम्ही आयोजकापर्यंत पोहोचवतो. नक्कीच रुपेश ठाकूर आणि चेतन गुंजाल यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा येताना आपण पाहतो. इथे आलाय मात्र चौकर आणि या चौकराच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती. 2 फलंदाज बाद 10 धावा धावफलकावरती. मी सुरेश पारंगे साहेबांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा स्वागत असेल सरपंच ट्रॉफी 2023 मध्ये. अलंकार भोईरचं षटक, पहिल्या चेंडूवरती एक धाव झेल सुटल्यानंतर खर्च केली जाते. छोट्या छोट्या चुका आहेत ना तुम्हाला या टेनिस क्रिकेटमध्ये फार महाग ठरताना आपण कित्येकदा पाहिल्यात. याच दरम्यान मनोहर मालकर यांच्या ठिकाणी आगमन झालं, जे पुरस्कर्ते आहेत नारपोली टीमचे. स्वर्गीय भानुदास स्मृती नारपोली या नावानं मैदानावरती खेळ करेल नारपोली या संघ, आणि त्याचे पुरस्कर्ते मनोहर दादा मालकर यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नरेंद्र मस्कर या ठिकाणी आले, त्यांचं पण स्वागत असेल. मी आदरणीय सुरेश दादा पारिंगे यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं.
आपलं सर्च स्वागत असेल सरपंच ट्रॉफी 2023 मध्ये। धावसंख्या वधारेल, धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 11 धावा धावफलकावरती। शंकर पारंगेला एक जीवनदान मिळतं, याचा फायदा त्याला करावा लागेल, कारण रीस संघ धावांसाठी आता संघर्ष करतोय। 4 षटकांची मॅच आहे, 24 चेंडूचं 1-1 17 आणि 24 चेंडूचं 1-17 आपण म्हटलं तर मिनिमम 45+ धावा तुम्हाला कराव्या लागतील पहिल्यांदा बॅटिंग करताना। ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी पंचांकडून दिला जातोय। अतिरिक्त एक धाव वाढेल आणि एका धावेच्या साह्यानं 12 धावा लागतायत धावफलकावरती। 2 फलंदाज गमावलेत, भागीदारीच्या शोधात आहे रीस संघ। आमचे कॅनरा बँकचे सर आपण म्हणतो भोईर बंधू आणि त्यांचे आमचे कॅशर हे देखील डी डी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले। त्या ठिकाणी मनोहर मालकर जे भानुदास स्फूर्ती ट्रॉफीचे यशस्वी आयोजक त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मनुभाई आपणास विनंती असेल की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार करा। आमचे रायगड समाजचे असोसिएशन मेंबर हरिभक्त परण अशोक मालकर यांचं देखील शुभ आगमन होत आहे, यांचंही सहर्ष स्वागत। एक धाव वाढेल आणि एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या होतीये 13 धावा धावफलकावरती। आरसीसी रीस आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त भातान असा सुरू असलेला हा सामना आपण मैदानावरती पाहतोय। अकुल टप्प्याचा चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल। एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वाढेल, 14 धावा आहेत त्या धावफलकावरती। धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतोय, धावांसाठी कसरत करावी लागते, कारण मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय ते फलंदाजांना। पहिलं षटक टाकलं प्रवीण भोईर यांना, धावा खर्च केल्या फक्त 5, महत्वपूर्ण 2 विकेट त्यांना प्राप्त करून सुरुवातीलाच बॅकफुटवरती ढकललंय रीस टीमला। इथे जर तुम्हाला संकटातून मार्ग काढायचा असेल तर आक्रमणाशिवाय पर्याय नसेल, आक्रमण करावं लागेल शंकर या फलंदाजाला। सन्मान या ठिकाणी म्हणजे सरपंच आपण पाहतो खानाले ग्रामपंचायतीचा चेंडू अप ड्राईव्ह केला आहे, सीमा पार होईल चौकारासाठी पॅडी। मोहन दादांना आपण विनंती करूया की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। मोहन दादा एक खूप मोठा एक चांगला व्यक्तिमत्व आपण पाहतोय। दशरथ दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंडळी या व्यासपीठावर, त्याचा सन्मान या व्यासपीठ मोहन शेठ विशेषतः त्यांच्या देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। नक्कीच याच दरम्यान डेरवली गावचे आदरणीय पप्पू शेठ यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत करतोय। अगदी सन्मानपूर्वक आयोजकांकडून त्यांना व्यासपीठावरती घेऊन येताना आयोजकांना आपण पाहतोय। आदरणीय पप्पू शेठ यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत असताना डेरवली गावचे फार मोठे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2023 मध्ये मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल। 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या आहे धावफलकावरती 18 विशेषतः त्यांचं देखील या ठिकाणी आपण पाहतो या प्रसंगी शुभ सन्मान केला जाईल। मी विशेषतः त्यांना विनंती करेन की आमच्या या छोट्याशा सन्मानाचा आपण साहेब स्वीकार करावा। आज सगळी मंडळी आपण पाहतो या ठिकाणी जे डेरोलीचे आमचे खऱ्यातून उद्योजक आहेत, गोल्डन मॅन म्हणून दादा म्हटलं तरी वावगी ठरणार नाहीये, त्यांचं या ठिकाणी आपण पाहतोय गोल्डन मॅन म्हणून त्यांची जी ओळख आहे त्या डेरोलीचे आमचे उद्योजक दादा पप्पू दादांचा देखील आपण सुरज पाटील उर्फ आपण पप्पू शेठ आमचे गोल्डन मॅन यांचे व्यासपीठावरती शुभ आगमन झाले। 18 धावा आहे धावफलकावरती, 3rd षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय महेश भोईर। लगातार 3 विकेटसाठी शेखर महाडिक आसरेवाडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल। अकुल टप्प्याचा चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, चेंडू विसावला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूचा खेळ संपतो, धावफलक स्थिरावेल 18 या धावसंख्येवरती। राजेश दादा पारंगे आपणास देखील विनंती आहे, राजेश दादा आपला सन्मान केला जाईल। मी राजेश दादांना विनंती करेन की आमच्या सन्मानाचा वन स्वीकार करावा। मोहन गाताडे आमचे एक निवेदक, उत्कृष्ट निवेदक
म्हणून गाताळे साहेबांचं देखील या व्यासपीठाची शुभागमन होतोय. हा चेंडू आडव्या बॅटने बिरकावला, क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी, प्रयत्न जरूर झाले पण इथे मात्र चूक होते क्षेत्ररक्षकांकडून. चेंडू सीमापार, चार धावांसाठी येतोय हा चौकार. प्रेक्षक बसलेत डीप स्क्वेअर लेगला, त्यांना आमची विनंती असेल की आपण कृपया करून त्या ठिकाणाहून उठायचं आहे. सुज्ञेत प्रेक्षक, त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. चौका येतो आणि चौकाच्या मदतीनं धावसंख्या होते धाव फलकावरती 22. तिसऱ्या षटकाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चौकार येताना पाहतोय. ऑपस्टिकच्या जास्त बाहेर जाणारा हा चेंडू, पंच इशारा करतायत की हा चेंडू वाईल्ड आहे. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीने 23 धाव आहेत धाव फलकावरती. भागीदारी जरूर होते पण ज्या गतीनं व्हायला पाहिजे ती गती प्राप्त करता येत नाही फलंदाजांना, कारण बरेच चेंडू निर्धाव जातात, त्यानंतर कुठून तरी एखादा चौकार येतोय. आक्रमणाची गरज आहे. श्रीदत्त बाथन आणि त्यांच्या विरोधात RCC रीस असा सुरू असलेला हा सामना. यानंतर मी नारपोली टीमचे कॅप्टन आणि कळवे टीमच्या कॅप्टनना विनंती करेन, नारपोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, मी कळवे टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यावं. अजून एक शॉट ऑफ लेंथ होता पण टायमिंग करता आलं नाहीये. गतीमध्ये वीट झाले फलंदाज, एक धाव या ठिकाणी मिळेल. पंचांचा इशारा येतोय, नरेंद्र पाटील सर सांगतायत की लेग बाईकच्या साह्याने एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होते धाव फलकावरती 2 फलंदाज बाद 24 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक सुरू आहे, तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना 24 धाव फलक पोहोचलंय. रीस आणि त्यांच्या विरोधात भातान असा हा सामना आपण या गटातून दुसरा सामना पाहतोय. अगोदरचा सामना जिंकलाय जय मल्हार सांभाळली या टीमनं. या मॅचमध्ये काय घडेल हे बाकीत करणं फार कठीण आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केला आणि धावा आता करताना पहिल्या सत्रामध्ये संघर्ष करावा लागतोय तो रीस टीमच्या या फलंदाजांना. नरेंद्र नमस्कार बालू, याचा देखील सन्मान या प्रसंगी केला जातोय. बालू आपणास विनंती आहे की आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. मोहन सेठ दादा यांच्या माध्यमातून बघा, आमच्या कलेली कलेची दाद दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तब्बल 2000 रुपयाच्या या ठिकाणी कॅश प्राईज झालंय. एश एंटरप्राइजेस प्रॉपर्टीज होता आमचे मोहन सेठ. धन्यवाद मोहन लबडे साहेब, तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे एक धाव वाढेल आणि एका धावेच्या साह्यानं 25 धावा धाव फलकावरती. ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, ते एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव खराब कलेक्शन नंतर कंप्लीट केली जाते. 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक आता हलता राहताना आपण पाहतोय. 27 घरात पोहोचला बॅटिंग करणारा रीस संघ. 2 विकेट स्वस्त्यात गमावल्या होत्या रीस टीमनं, तदनंतर भागीदारी होताना आपण पाहतोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. आक्रमण जरी होत नसलं तरी सिंगल डबल येऊन धावफलक हलतं ठेवण्याचं काम हे दोनही फलंदाज करतायत. या अगोदर आपण पाहिलं सर चेंडू बॅटवरती येत होता, उजव्या हाताच्या फलंदाजांना सीमारेषा जवळ आहे आणि त्याचा विचार करता शंकर पारंगे हा खेळाडू मैदानावरती चांगली कामगिरी करेल असं वाटलं होतं पण त्याला सुद्धा रोखलंय. वाईट बॉल असल्याचा इशारा. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसे डावकुरे हाताचे खेळाडू या मैदानावरती घातक ठरू शकतील. अतिरिक्त एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या वाढतीये 28 घरात. इथे चांगला चेंडू आहे पण ऑपस्टिकच्या जास्त बाहेरून जाणारा चेंडू. लाईन आणि लेंथ खरं तर चांगली होती पण जास्त बाहेर हा चेंडू निघाला आणि त्या कारणास्तव पंच सांगतायत की हा चेंडू वाईल्ड आहे. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीने 29 घरात पोहोचतंय रीस संघाचा धाव फलक. RCC रीस त्यांच्या विरोधात भातान षटक सुरू आहे, पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना टॉस जिंकला भातान टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यावरती चांगली गोलंदाजी. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅनरा जातो आणि फलंदाज होईल बाद. कॅनरा बँकचे आपण या ठिकाणी मानकर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यांच्या समयात आपण आमचे भोई बंधू
भोईर साहेब आपणास देखील विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावं. मी आदरणीय मोहन लबडे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफिकीचा कौल श्लोक 11 गावदेवी कळवे आणि दुसऱ्या बाजूला असेल कैलासवासी स्वर्गीय भानुदास स्मृती भानुदास मालकर यांच्या नावाने मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळेल नारपोली संघ. भानुदास स्मृती नारपोली या दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. नाणेफिकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल आदरणीय मोहन लबडे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते. तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर रीस संघाच्या धावफलकावरती धावा आहेत दोन फलंदाज बाद 29 धावा धावफलकावरती. एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आपण पाहतोय मोहन सेठ यांच्या शुभे हस्ते आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान नाणेफिकीचा कौल केला जाईल. प्रवीण शेतकनगे आपण पाहतो लोधुली यांच्या या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे. सर्वांचं आपण सरसे स्वागत केलं या ठिकाणी व्यास मला सर सामन्याचा आनंद घेत आहेत या व्यासपीठावर. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जातो. आमचे मोहन सेठ आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस केला जातोय. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर असेल. संदेश भोईर येतोय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडूने जास्त उचली प्राप्त केली. खांद्याचा वापर करणारी गोलंदाजी अचूक टप्पा होता. वेगावरती फार चांगलं नियंत्रण. त्यानंतर बाउन्सिंग ट्रॅकचा वापर करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने या षटकाला सुरुवात होते. कित्येक काल विकेटवरती उभा आहे. कित्येक काळ या खेळपट्टीवरती तग धरला शंकर पारंगेनं पण त्याला सुद्धा रोखलंय. एक चौकार वगळला तर त्यानं सपशेल निराशा केली आपल्या टीमसाठी. संदेश भोईर यांना आपण पाहू शकाल. खरं तर चंद्रकांत भोईर यांचे हे सुपुत्र. अकुल टप्प्याचा चेंडू आडवे बॅटना फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे जास्त उंची पण कमी लांबीचा हा फटका आणि फलंदाज या ठिकाणी होतोय झेलबाद शंकर पारंगे. जिंकलाय कळवे टीमनं. जो काय निर्णय असेल तो आम्हाला या ठिकाणी कळवायचा आहे आणि ही मॅच झाल्यानंतर त्यावरती आपण अंमलबजावणी करायची. पहिला चेंडू निर्धाव तदनंतर विकेट प्राप्त केली जाते. नवीन फलंदाज मनीष कोकंबे मैदानावरती दाखल होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला मुकेश मुंडेला आपण पाहू शकाल. विकेट गमावल्या नाहीत पण धावाही येत नाहीत बॅटिंग करणाऱ्या रीच टीमसाठी. धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतंय रीच टीमच्या फलंदाजांना. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर मधील चार चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असेल. वाईड बॉल एक धाव एका धावेच्या वाईड प्लस वन दोन धावा आणि या दोन धावांच्या सहाय्यानं धावसंख्या वाढेल. 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. चार फलंदाज गमावलेत. मुकेश मुंडे स्ट्रायकर एंडवरती असेल. ज्या ज्या वेळेला धावांची गरज असते ना त्या त्या वेळेला एक ते दोन मोठे फटके हा फलंदाज लगावतोच लगावतो आणि या फटक्यांची नितांत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आर सी सिरीज टीमला. इथे हा फटका हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सागर भोईर कोणतीच चूक करत नाहीयेत. झेलबात माघारी परतावं लागेल मुकेश मुंडे या फलंदाजाला. डीजे ऑपरेटर अगदी सुसज्ज असं मैदान आहे आणि या मैदानासाठी खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. आणि या मैदानासाठी जी प्रचंड मेहनत घेतले ते सगळ्यांचे लाडके संदीप शेठ शिंदे यांनी फार महत्त्वाचं योगदान दिलं या मैदानासाठी. कारण मैदानाची आपण रोलिंग जर पाहिली तर अगदी एकाच लेवलमध्ये मैदान पाहायला मिळतं आहे. बॅकवर्ड क्षेत्र वगळलं तर अगदी सुसज्ज असं मैदान आपण या ठिकाणी बघतोय.
विकेट वर विकेट गमावल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. अमोल शिनारे यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अमोल शिनारे आता म्हणून या ठिकाणी आयोजकांनी दादा पण अंकित जे 2 महिने काय जे आपण पहिले सर परिश्रम घेतलं तिथं खऱ्या तर सार्थक लागलं, सार्थकी लागलं असं म्हणूया. आणि स्पर्धा मात्र या ठिकाणी एक चांगली उंचीवरती जाताना आपण पाहतोय. डायरेक्ट हिट झाल्यानंतर फलंदाज महेशला परतावं लागेल माघारी. रन आउटच्या रूपानं फलंदाज महेश कोकंबे गेल्या पावली माघारी परत. विकेटवर विकेट गमावतात आणि त्याचा परिणाम धावसंख्येवरती होत असताना काय क्षेत्ररक्षण केलंय ते फिल्डिंग करणाऱ्या श्रीदत्त भातान या टीमनं. संख्या आहे धावफलकावरती 31. काही धावा धावफलकावरती एक धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली जाते रनआउटच्या रूपानं. संतोष शिंगाडे एक कट्टर शिवसैनिक यांच्या माध्यमातून नेमके बाईंसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात त्यांना सुद्धा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. एक धाव तर घेतली जाईल दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता कंप्लीट केली जाते. या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या होईल धावफलकावरती 33. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील अद्यापर्यंत 5 चेंडू संपन्न झालेत. या सत्रातील हा शेवटचा चेंडू असेल. किती धावा या चेंडूवरती येतील, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल श्री दत्त बातान टीमला दुसऱ्या सत्रामध्ये. संदेश तयार आहे. संदेश 6 चेंडू निर्धाव त्याचबरोबरीने विकेट प्राप्त केली जाते. फलंदाज होईल बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 33. येणारे 24 चेंडू 34 धावांचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये श्रीदत्त बातान या टीमला. या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे बघणं फार गरजेचं आहे. पण ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील. मराठी भाषेवरती फार चांगलं प्रभुत्व असणारे समालोचक दिनेश पाटील सर असतील मायक्रोफोनवरती. तत्पूर्वी डीजे. आपण होतो एसके साहेब बघा आज उसाटण्यावरती करायचा बिंचळ होते 4 लाखासाठी मात्र त्यांना जोडत लागलं नाही. तर किरण पाटील आपला मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल, शुभेच्छा असेल तुम्हाला या ठिकाणी. आज आपण पाहतोय गौरीताई ज्या सरपंच आहेत त्यांच्या नावाची सरपंच ट्रॉफी किरण पाटील आमच्या या ठिकाणी एसके ग्रुप मेंबरचे आपण पाहतो. त्यांच्या बैलाचं नाव आपण तेजा हे आपण पाहिलं असेल, बैलाचे आपण पाहिलं असेल. स्वतः मालक आहेत त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. मात्र उर्वरित आपण दुसऱ्या पूर्वार्धामध्ये पाहणार आहोत. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. मात्र मायक्रोफोन असतील आमचे रायगड समाज असोसिएशनचे मेंबर दिनेश पाटील. धन्यवाद. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळ जात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान रोकतो आग ओकतो वाघ मराठी माझा, अरे सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. शुक्ल वर्षाची काल रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवून टाकणाऱ्या त्या शिवसूर्याला
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करतोय मित्रांनो। मी मगाशी सांगितलं की अनेक रूप अनेक रंग अनेक धर्म आणि या सर्वांना एकत्र ठेवणारा राष्ट्र म्हणजे भारत आणि भारतवासी आहोत याचा आपला अभिमान आहे। परंतु अभिमानाबरोबर स्वाभिमान ही आपण जागला पाहिजे। एकत्र जोपर्यंत आपण राहत नाही तोपर्यंत आपल्या राष्ट्राचा उद्धार होणे नाही। पूर्वी लढाया कराव्या लागायच्या त्यावेळेला स्वराज्य मिळायचं, परंतु आता मिळालेलं स्वराज्य राखायचं आहे त्यासाठी माणुसकीनं एकत्र राहत मात्र तुम्ही जर आपल्या माणसाचं हित जपलं की तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा। असंच यश आपण अनेक वेळा पाहिलंय। आज आपण या मंचावरती रजनी क्रिकेटचा आनंद घेतोय। रजनी क्रिकेट कारण आमच्या समवेत जोडले गेलेत। प्रोचक आपल्या परीनं इतर सर्वांना आपल्या अमोघ वाणीतून अगात ज्ञानासहित चांगलं मार्गदर्शन आणि सामनेही रंगवू लागला। आणि त्या समलोचकांना मात्र तळाताच्या फोडासारखं जपणारं व्यक्तिमत्व मोहनदादा लबडे यांनी मात्र समलोचन कक्षाने तब्बल 2000 रुपयाचे बक्षीस दिले, त्यांचे मनपूर्वक कौतुक। त्याचबरोबर पाहतोय मंचावर उपस्थित सुरेश दादा पाटील डेलिव्हरी गावचे अतिशय उत्तम व्यक्तिमत्व पप्पू शेठ म्हणून नक्कीच नावील चौकार येते, त्यांचंही विशेष कौतुक। प्रवीणजी शितकंदे लोदिवली यांचं मनपूर्वक स्वागत आणि इथे मात्र इथे चौकार। 24 चेंडू 34 धावांचं आव्हान आहे। या मैदानातील धावा जरूर कमी बनलेत परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्नही करावे लागलेत। प्रवीण भोईर 0 आणि आतापर्यंत विचार केला तर सागर भोईर यंदाच्या मोसममध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेला सागर भोईरनं मात्र हा लगावला चौकार। गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज मनीष कोकंबे हा मात्र उज्वेष्टर पडलेला चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, हा मात्र ठरलाय निर्धाव चेंडू। 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धापकर धावा मात्र लागले ते तब्बल आतापर्यंत 5 धावा। पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू मात्र पॉइंटच्या मधून गेलाय आणि धावा मात्र चेंडूवरती आल्या तब्बल 2 धावा। या 2 धावांसहित धावफलक 7। आदरणीय लक्ष्मण शेठ पवार साहेब यांचं मात्र मंचाकडे आगमन होते, दादा यायचंय आपलं मनपूर्वक स्वागत आहे। अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा आपण निहाळतोय आणि या स्पर्धेमागं आपण अफाट मेहनत पाहतो। आदरणीय हर्षुराम पवार साहेब यांचंही आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि खऱ्या अर्थानं आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलाय ते आदरणीय सुरेश पाटील मोहनदादा लबडे एशियन टेनपाजी सर्वे सर्वा आणि सर्व अतिथींचा मी मनपूर्वक आभार प्रकट मानतो आभार मानतो आणि ते मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत।
धन्यवाद डीजे यानंतर साम आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि खऱ्या अर्थाने आदरणीय प्रसादजी माळी साहेब यांचं मंचाकडे आगमन होते त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 24 चेंडूंनी 34 धावांचं गणित आणि या गणितामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा मात्र मनीषवर पडल्या तब्बल 14 धावा 18 चेंडू आणि 20 धावांचं गणित. हॅलो, नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय किरणजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचं. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना, कारण आपण बघतो ना दिनेशजी पाटील, आपण बघायला गेलं तर क्रिकेट पेक्षाही जास्त गर्दी कुठे असते तर ती बैलगाडा शर्यतला, आणि तीच बैलगाडा आकाची हिंमत दाखवली. आपण बघतो ज्यांच्याकडे एक जबरदस्त तेजा नावाचा बैल आहे आणि त्या तेजा नावाच्या बैलाचे मालक आदरणीय नक्कीच आपण बघतोय किरणजी पाटील यांच्या ठिकाणी सत्कार केला जातोय. आमच्या स्वागताचा स्वीकार करायचं, कारण आपण बघतोय आजकाल क्रिकेट जरी लोकप्रिय असेल परंतु त्याहूनही लोकप्रिय आपण पाहतो ती बैलगाडा शर्यत, आणि या बैलगाडा शर्यतीला चालू करण्यासाठी कित्येक लोकांनी बरेचसे प्रयत्न केले, बरेचसे या ठिकाणी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या, आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय की बैलगाडा शर्यतीला खऱ्या अर्थानं मंजुरी मिळाली, आणि आता मात्र आपण बघतोय बैलगाडा शर्यत अगदी मानानं दिमाखानं या ठिकाणी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर त्यातीलच एक तेजा बैलाचे मालक ओनर आदरणीय किरणजी पाटील या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते. आपण बघतोय चिखलेगावचे आहेत, परंतु जरी चिखलेगावचे असतील तरी मात्र शर्यतीची ओढ प्रसादजी माळी यांच्या या ठिकाणी आपण बघतोय जोरदार स्वागत केलं जातंय, सत्कार केला जातोय, कारण आपण बघतोय प्रत्येक स्वागत येतो चित केला जातोय. जे आपण वाशिली संघाच्या बाजूने बघायला गेलो तर वाशिली जी टूर्नामेंट आयोजित केले आज प्रजासत्ताक दिन नक्कीच असेल, परंतु त्याहूनही आज या वाशिली गावामध्ये एक वेगळा सण साजरा केला जातोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप पारिंगेवर मात्र आले होत आहेत आणि बाहुबली ठोकतोय षटकार. काय सुरेख फटकेबाजी, पहिल्यांदा गोलंदाजीमध्ये धावा रोखल्या आणि इथे आता मात्र फलंदाजीमध्ये कमालीचं काम. नक्कीच कमालीचं काम, परंतु कमालीचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अजून एक व्यक्तिमत्व लक्ष्मणजी पवार साहेब यांच्या ठिकाणी स्वागत केलं जातंय, मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज नक्कीच बाज होऊन तंबूत परतेल, परंतु या मंचावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक मोठं नेतृत्व पाहायला मिळतं. लक्ष्मणजी पवार आपण या खालापूर परिसरातील एक मोठं नाव म्हणून ज्यांची ओळख, ते लक्ष्मणजी पवार साहेब यांच्या ठिकाणी आपण बघतोय स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आज दशरथजी पाटील यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साजून खऱ्या अर्थाने ही सरपंच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया, कारण मैदानावर चालू असलेला सामना जरी सोपा असेल तरी
नक्कीच आपल्याने पहिल्यांदाच मान मिळाला तो सावळे गावाला, एक PhD डॉक्टर म्हणून गावाला सरपंच लाभले ते डॉक्टर अविनाश गातडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, PhD केले ते PhD केलेले आपल्या परिसरातील एक मोठे व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित आदरणीय अविनाशजी गातडे, डॉक्टर अविनाश गातडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सावळे गावाची सरपंच पदाची भूमिका अतिशय जबरदस्त पद्धतीनं त्यांनी पार पाडली आणि पुढे पाऊल टाकताना आता मात्र आपण बघतोय परिसरातील सगळ्या सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात आपलं नाव उंचावण्यासाठी आपण बघतोय. आपण नेहमी म्हणतो ना की दिनेश पाटील, की तुमचं नेतृत्व आणि कर्तृत्व चांगलं असेल ना तर तुम्हाला नशिबाची गरज लागत नाही, आणि तशाच पद्धतीने आपण पाहायला मिळतोय अविनाशजी गातडे यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत जे सहकारी आले त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आपल्याला पाहायला मिळतोय मनोज पवार जे गुळसुंद ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचा मी स्वागत करतोय. आपल्याला बघायला मिळतंय फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत केलं जाते मनोजजी पवार गुळसुंदे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. अविनाश गातडे, डॉक्टर अविनाश गातडे माजी सरपंच सावळे ग्रामपंचायत, आणि इथे मात्र मंचावर सन्मानाने त्यांना आणलं जातंय. त्यांचं मनापासून स्वागत. ओव्हर टू पुन्हा एकदा दिनेशजी पाटील यांच्याकडे. धाबलगत धावा लागतात, तब्बल 25 धावा. दुसरा झटक संपतोय कारण 34 धावांचं फक्त आव्हान आहे आणि धाबलगत धावा लागल्या तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्या म्हणजेच 25 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी निव्वळ 9 धावांची गरज. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द मॅच आहेत, जे सन्मान चिन्ह आहेत, मॅन ऑफ द मॅचसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पाहतोय, आदरणीय ज्ञानेश्वरदादा म्हात्रे, आशीर्वाद गडगे, धीरज गडगे, महेंद्र मस्कर, आदित्य गातड यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर मात्र ऑटोमॅटिकच प्रेरणा मिळतीये, ती प्रेरणा मिळावी म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आशीर्वादा गडगे, ज्ञानेश्वर म्हात्रे, धीरजी गडगे, महेंद्र मस्कर आणि आदित्य गातड यांच्या माध्यमातून तर सन्मान चिन्ह संदीपजी शिंदे आणि विशालजी ठोंबरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. लाईव्हची सेवा रिधान पाटील, सुरेश पारिंगे, अमोल सिनारे आणि अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून, तर फलंदाज गोलंदाज मालिकावीर क्षेत्ररक्षकासाठी कैलासदादा थोरवे आणि जी मालिकावीरसाठी सायकल आहे ती म्हणजेच महेंद्र पारिंगे आणि स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले सर्वांचा मनपूर्वक. आणि मितुंजी साळुंके यांच्या माध्यमातून मात्र ही नेटची सेवा पुरवण्यात आली आहे. गणित उरलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर जितू जांभळे. श्रीदत्त भातन संघाचा यंदाचा फॉर्म अफलातून आहे आणि तो फॉर्म त्यानं आतापर्यंत कायम ठेवलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी केली, नंतर जखडून ठेवलं. जयेश भोईरची अनुपस्थिती आज या संघामध्ये दिसते. निलेश मात्र बढती मिळतीये आणि निलेश वन डाऊनला येतोय. गोलंदाज जितू जांभळे स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच सागर भोईर. मिडोच्या दिशेने जाऊन टोलवलाय निलेश, मात्र मिमी तिथं करून जरूर धावलाय परंतु सिंगल लाट डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि निलेशच्या बाबतीत सांगा की गुणकौशल्यानं परिपक्व असलेला हा खेळाडू, की त्याला माहिती आहे समय सुचक त्याच्याकडे आहे आणि त्याला माहिती आहे की कशा धावात चोरायचे असतात. ती धाव त्यानं मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत सोडली. त्याचबरोबर तमाम प्रेक्षकांना विनंती करेन की आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचंही विनंती आहे. कुणी त्या जो पट्टा आहे ग्रीन कलरचा पट्टी कलरचा त्या बाजूला आतमध्ये येऊ नका प्लीज, विनंती असणारी आपल्याला. गोलंदाजी मात्र भरकटली जाते, पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल कॉल येतोय आणि एक धाव मात्र अवंतर मध्ये आणखीन एक वाढ होतीये आणि भारत संघ जाऊन ठेवतोय 29 वर. 29 धावा, 34 धावांची फक्त गरज आहे. टॉस बॉक्सच्या तिकडे जे प्रेक्षक आहेत आमचेच, त्यांना विनंती की आपण थोडेसे मागे या. व्हाईट बॉल कॉल वन्स अगेन. इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे तर पाठलाग गोलंदाज सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करतायत व्हाईट बॉल टाकून. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. समर्थ लाईव्ह च्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय उत्तम कामगिरी केली जाते.
रोशन मात्रे, पवन पुजारी, श्री कुमार व्यंकटेश ही मंडली मात्र अपने परीने चांगली कामगिरी करता पहतो। इतने मात्र हा निर्धाव चेंडू आला, दोन वाइट बॉल नंतर मात्र निर्धाव चेंडू। आव्हान खूब सोपा आणि साधे झाले। या नंतर असणारे सामना तो म्हणजे कळवे श्लोक 11 गावदेवी कळवा आणि कैलासवासी बानुदास स्मृति नारपोली। फक्त दिशा दिली आहे आणि साकर मात्र ओळखतोय की हा अंतराचा फार नाही आहे, त्याच्यामुळे सात सामना मी सहज संपेन, मोठा फटका लगावत वगैरे विकेट फेकायची नाही आहे मला आणि अतिशय उत्तम खेळ दाखवत मात्र सामना आपल्या परीनं आपल्याकडे झुकवण्याचा चांगला प्रयत्न केला जातोय। दोन्ही संघांना नारपोल आणि कलवा या दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे। नाण्यापैकीचा कौल कलवा संघाच्या बाजूने लागलाय, निर्णय आपला असेल तो काय असेल तो निर्णय लगेच अंमलात आणायचा आहे। जितू जांभळे लेफ्ट आर्म गोलंदाजी, फिरकीचा ताल धरला जातोय आणि अशा प्रकारे हे षटक मात्र संपते। तीन षटकांचा वाजवी खेळ संपला, एक बॉल, एक बॉल शिल्लक आहे, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावांची गरज उरली आहे, तीन धावा। निलेशने मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि खडे खडे त्याला हा चेंडू केलाय मिस। गोलंदाजाने मात्र उत्तम गोलंदाजी नंतरच्या चेंडूवरती केली आहे। षटकामध्ये धावा आल्या त्यामध्ये दोन वाईट सहित तब्बल सहा धावा, येणारे चेंडू असतील तब्बल सहा आणि जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। वाटलं होतं की हा सामना कदाचित या षटकामध्ये संपेल, परंतु क्रिकेटमध्ये सगळं अनिश्चित असतं आणि तो अनिश्चितेचा खेळ मात्र पाहतोय। चला षटरक्षण लगेच सजवायचं आहे। आरसीसी इलेव्हन भाया रीस संघाला विनंती असेल, क्षेत्रक्षण सजवा, सहा चेंडू आणि तीन धावांची गरज आहे। लागोपाठचे दोन चेंडू खेळाय निर्धाव तो म्हणजे निलेश भुईर। धाव चेंडू होतोय आणि अचानक गिरकी घेतली जातीय, आणखीन एक चेंडू आला तर सामन्यात रंगत वाढवली जाईल। शेवटच्या तिसऱ्या षटकामधले दोन चेंडू निर्धाव खेळलाय निलेश आणि इथे मात्र सागर खेळतो निर्धाव। पाच चेंडू आणि तीन धावा, सामन्यामध्ये अचानक हवा भरली जाईल का, थंडावलेल्या वातावरणामध्ये या सामना ऊब निर्माण करेल का। ज्याप्रमाणे वेळ घेतला डिस्कशन केला रीस संघानं, इथे मात्र गणेश वारिंगे कमालीचा चेंडू फेकतोय। या चेंडूवर धाव जर आली नाही तर मात्र भातांसंघाला विचार करावा लागेल। गणित साधं सोपं आहे परंतु साधी सोपं आव्हानच तुम्हाला मागणी ठरतायत। घरंगाला जाणारा चेंडू क्षेत्रक्षकाची चूक झाली आहे आणि इथे मात्र चुकीला माफी नाही, प्रेशर क्रिएट जरूर केला होता। शॉर्ट मिड विकेट क्षेत्रक्षक मात्र चेंडूला उचलायचा होता, फेकायचा होता, सरळ जर फेकी झाली असती तर कदाचित फलंदाज ही परतला असता, पण जर तर वर क्रिकेट चालत नाही आणि जर तर शिवाय आयुष्यही सरत नाही आणि इथे जर तर मध्ये धावा आल्या तब्बल दोन,
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि दोन धावांसहित स्कोर इज लेवल, समीकरण उरलं चार चेंडूंनी वर एक धाव, वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती मात्र सागर खेळतोय. सागर भोईरची कमालीची फलंदाजी, एक मोठा फटका प्रवीण भोईरनं दाखवला पण त्यांनी मात्र निराशा केली. गणेश पारंगेनं मी म्हणेन की चांगली गोलंदाजी केली, तीन धावाला फक्त बाद पडल्या होत्या आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली. शतकाची सात त्याला लाभली नाही आणि त्याच्यामुळेच इथे मात्र हा सामना आता काय रंग भरतोय. चार चेंडूंनी फक्त एक धावेची गरज श्रीदत्त भातान संघाला विजयासाठी. शांत शांत आणि शांत राहणारा हा फलंदाजानं मात्र उंचावला फटका, लॉंगरच्या दिशेने चेंडू गेला आणि धाव मात्र आली एक आणि या विजय रथावर अरूढ होतोय श्रीदत्त भातान संघ. भातान संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक आरसीसी भाया इलेव्हन रीस संघ. चला लगेचच